आणि या कार्यक्रमाला देखील मुख्यमंत्र्यांच्या सोबत अक्षय कुमार होता. या कार्यक्रमानंतर त्यांची प्रतिक्रिया काय होती आपण पाहूयात. कारण ज्यावेळी झेंड्याचं अनावरण मी केलं किंवा आपण केलं त्यावेळी अक्षय कुमार मला कानामध्ये असं म्हणाले की मला जर तुम्ही संधी दिली असती तर मी वरून हेलिकॉप्टरने येऊन त्या झेंड्याचं अनावरण केलं असतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अक्षय कुमार हे स्टंटमॅनचा उपयोग करत नाही, ते स्वतः स्टंट करतात. आणि त्यांनी पूर्ण तयारी केली होती की हेलिकॉप्टरमधनं त्या झेंड्यावर येऊन तो झेंडा त्या ठिकाणी पूर्ण त्या ठिकाणी फडकवल्यानंतर तसंच खाली यायचं अशा प्रकारची पूर्ण व्यवस्था त्यांनी केली होती. अक्षयजी काळजी करू नका, अजून एक झेंडा आम्ही तयार करू. पण आता तुम्ही म्हटलंच आहे की महाराष्ट्रात ठिकठिकाणी असे झेंडे तयार करा आणि पुढच्या झेंड्याचं अनावरण हे तुमच्या हस्ते वरून हेलिकॉप्टरनंच आम्ही करू हा विश्वास मी आपल्याला या निमित्ताने देतो. मला मी कोशिश करणार आहे मराठीमध्ये बोलायला. जिकडे तिकडे चूक झाली तर मला माफी द्यायला तुम्ही. सर्वात पहिलं तर माझ्यासाठी हे खूप मोठं आहे की मी महाराष्ट्र डे मध्ये महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर फडणवीस साहेब बरोबर त्यांच्या बरोबर शेजारी मी जाऊन बसलो. माझ्यासाठी हे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी.